नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये आज बजेटवर चर्चा करण्यात आली. बजेटवर चर्चेचा हा तिसरा दिवस होता. यावर बजेटची शेवटची चर्चा करत असताना सर्व विभागावर भर देण्यात आला. सर्व विभागाबाबत सूचना करण्यात आल्या. तसेच अनेक विभागांबद्दल घट करण्यात आली तर अनेक विभागात काही बाबतीत वाढ करण्यात आली. यामध्ये आरोग्य सेवेवर विशेष भर दिला. याबाबतचं निवेदन अशोक गुरखे यांनी सादर केलं. लेखा शिक्षक क्रमांक आली 1520 यामध्ये मंडई खुले गाळे ओटला बांधी ऑकर्स प्लाझा ऑकर्स प्लाझा ओटला बांधणे यासाठी 1200 लक्ष एवढी घट तरतूद सुचविण्यात येत आहे. लेखा शीर्षक क्रमांक आधी 21/2121 यामध्ये सार्वजनिक शौचालय बांधणे यासाठी 1300 लक्ष एवढी घट तरतूद सुचविण्यात येत आहे. लेखा शीर्षक क्रमांक आधी 22/2126 यामध्ये इको सिटी यासाठी 1150 लक्ष एवढी घट सुचवण्यात येत आहे. लेखा शीर्षक क्रमांक CW/2206 यामध्ये नवीन जलवाहिन्याची कामे यासाठी 1200 लक्ष एवढी घट तरतूद सुचवण्यात येत आहे. लेखा शीर्षक क्रमांक REM/0244 यामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विद्युत देयकेपोटी देयकर्ते यासाठी 1500 लक्ष एवढी घट सुचवण्यात येत आहे. लेखा शीर्षक क्रमांक RE/P7/0389 यामध्ये शाळा दुरुस्ती देखभाल यासाठी 1300 लक्ष एवढी घट सुचवण्यात येत आहे. लेखा शीर्षक क्रमांक RE/P8/0413 यामध्ये रस्ते फुटपाथ गटार दुरुस्ती व देखभाल दुरुस्ती यासाठी 1200 लक्ष एवढी घट सुचवण्यात येत आहे. लेखा शीर्षक क्रमांक RE/P8/2343 यामध्ये रस्ते फुटपाथ गटार बांधणे यासाठी 1150 लक्ष एवढी घट सुचवण्यात आहे. सभापती महोदय, आपल्याकडे जमेच्या आणि खर्चाच्या बाजूचा ताळमेळ बसून सर्वसाधारण आपल्या समोर जो बजेट या ठिकाणी आपण सादर केलेला आहे तो आपण तरतूद या ठिकाणी केलेली आहे ते आपण याबाबत सभागृहात अजून मार्गदर्शन करावे ही आपल्याला विनंती करत आहे. धन्यवाद. याबाबत स्थायी समितीच्या सभापती शुभांगी पाटील यांनी अधिक माहिती दिली. आपला मूळ बजेट होता 3151.93 कोटी. त्याच्यात जमेच्या बाबतीत आम्ही 197 कोटीची वाढ करण्यात आलेली आहे. तसेच खर्चाच्या बाबतीतही इथे आम्ही 197 कोटी खर्चातही वाढ केलेली आहे. 93 कोटीची घट केलेली आहे खर्चाच्या बाबतीत. म्हणून एकूण मूळ बजेट 3348.93 कोटीचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेश राठोडसह शेखर हंप्रस यांचा रिपोर्ट.